नमस्कार, मी रुक्मिणी, रुक्मिणी रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज मी सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। एक वाटी रवा घेतलेला आहे, एक वाटी साखर, एक वाटी साजूक तूप, काजू, बदाम आणि इलायची आणि जायफळ, एक केळ आणि तुळशीचे पान। या बाउलने आपण एक बाउल रवा घेतलेला आहे, तर याच बाउलने आपण तीन बाउल दूध गरम करून घेऊया। कढई गरम झालेली आहे, तर हे साजूक तूप कढई मध्ये ओतूया। तूप गरम झालेला आहे, तर एक वाटी आपण रवा टाकूया आणि हलवून घेऊया। तवा चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे। आपण ड्रायफ्रूट टाकूया। आता आपण एक केळ कापून घेतलेला आहे, ते यामध्ये टाकूया आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे। जोपर्यंत केळ हे मऊसूत होत नाही तोपर्यंत तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे, म्हणजे केळाचा फ्लेवर हा पूर्णपणे या रव्यामध्ये उतरला गेला पाहिजे आणि चविष्ट असा हा शिरा लागला पाहिजे। आता आपण फ्लेवरसाठी इलायची आणि जायफळ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। चम्मचच्या साह्याने हे केळ थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। 2 मिनिटांसाठी आपण कढईवर झाकण ठेवूया। 2 मिनिटाच्या नंतर आपण झाकण खोलून पाहूया। अशा प्रकारे केळ हे मऊसूतही शिजलेलं आहे आणि तूपही या रव्याला सुटलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया। तोपर्यंत हा रवा लालसर आणि खरपूस भाजून तयार होत नाही तोपर्यंत गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हलवत राहायचा आहे, जेणेकरून कढईच्या बुडाशी काही चिकटलं नाही पाहिजे, त्यासाठी हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे रवा हा खरपूस लालसर भाजून तयार झालेला आहे। तर आपण हे दूध गरम करून घेतलेलं आहे, ते या रव्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटाच्या नंतर आपण झाकण खोलून पाहूया। अशा प्रकारे रव्याने पूर्णपणे दूध हे ऍब्सॉर्ब केलेलं आहे। आता पूर्णपणे हे मिक्स करून घेऊया। या शिऱ्यामध्ये आपण आता एक वाटी साखर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आता आपण बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे हे साखर विरघळलेली आहे। अशा प्रकारे हा शिरा हा पातळ असा झालेला आहे। 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटाच्या नंतर आपण आता झाकण खोलून पाहूया। अशा प्रकारे कढईच्या साईडला पूर्णपणे हे तूप सुटलेलं आहे। आता हा शिरा तयार झालेला आहे। आता आपण पूर्णपणे हे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हा शिरा तयार झालेला आहे। या शिऱ्याने पूर्णपणे हे तूप सोडलेलं आहे। आता आपण हे शिरा प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्लेटमध्ये आपण चम्मचने थोडा थोडा शिरा टाकून घेऊया
कढ़ाई गरम आहे, सावध रीतीने टाकायचा आहे। अशा प्रकारे प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे। आता आपण तुळशीचे पान या शिऱ्यामध्ये टाकूया। तुळशीचे पान टाकल्याच्या नंतर हा प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे। जर गणपतीची पूजा असेल किंवा नवरात्राची पूजा असेल, तुमची कोणतीही घरामध्ये पूजा असेल, तर अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा हा बनवला जातो। पूर्वीच्या काळी जर घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर पंडितजी अशा प्रकारचा शिरा बनवायचे। अशाच नवनव रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनव रेसिपी अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। धन्यवाद।